लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. तापमानाच्या पाऱ्याबरोबर निवडणुकीचा आखाडा तापला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीने मोठी चुरस निर्माण होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारात विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असलेले नेते अत्यंत सक्रिय असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. हे नेते लोकसभा निवडणुकीच्या आडून विधानसभेची साखर पेरणी करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सोलापूर लोकसभेमध्ये 6 तालुक्यांचा समावेश आहे. तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व इतर पक्षाचे नेते लोकसभेच्या निवडणूक निमित्तानं विधानसभेची तयारी करताना दिसत आहे. उत्तर तालुका हा लोकसभेला सोलापूर तर विधानसभेसाठी मोहोळ मतदारसंघाला जोडलेला आहे. मोहोळची जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादीला असल्याने माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादीचे नेते बळीराम साठे हे उमेदवार निवडतील. तर महाआघाडीचे मोहोळची जागा शिवसेनेला असल्याने येथे इच्छुकांची संख्या वाढणार आहे. भाजपमधून गेल्या वेळेस निवडणूक लढवलेले संजय क्षीरसागर हे महाआघाडीचे लोकसभा उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा प्रचार जोरात करताना दिसत आहे. त्यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं विधानसभेची साखर पेरणी सुरू केली आहे. माजी पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं मोहोळ मतदारसंघाची राजकीय गणित विधानसभेला बिघडणार आहे. तर इतरही जागी आमदार होण्यासाठी इच्छुक उमेदवार विधानसभेची तयारी करताना